मागील व्हिडिओमध्ये आपण विवाहात नेमक्या कोणकोणत्या अडचणी व कशामुळे येतात व त्यावरील उपायांविषयी चर्चा केली. आज आपण त्यातलाच एक प्रकार म्हणजे मंगळ ग्रहाविषयी जाणून घेणार आहोत. मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाविषयी तसे घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक ग्रहाचे चांगले वाईट गुण दोष असतात. मंगळ ग्रहाचे चांगले गुण जाणून घेतले तर तुम्हाला निश्चितच जाणवेल की मंगळ ग्रहाचा थोडाफार तरी अंमल आपल्यावर असता तर बरं झालं असतं. कारण मंगळ ग्रहात जोम, उत्साह, साहसीपणा, नेतृत्व करण्याची क्षमता असे गुण असतात. मंगळाच्या व्यक्ती तुम्हाला केव्हाही आळशी आढळणार नाहीत. कायम त्यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. त्यांच्या साहसीपणामुळे, निडरपणामुळे कुटुंबाला एक प्रकारचे संरक्षण कवच मिळत असते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांच्यात असते. कोणावर अन्याय होत असेल तर ही माणसे शांत बसत नाहीत, त्याविरुद्ध आवाज उठवून प्रतिकार करतात. असा हा साहसी मंगळ आपल्याबरोबर थोड्याफार प्रमाणात असायलाच पाहिजे. असो, आता आपण प्रथमतः मंगळ दोष म्हणजे काय हे जाणून घेऊया. मंगळच विवाह पत्रिकेत दोष का निर्माण करतो? इतरही ग्रह असतात, मग मंगळालाच एवढे महत्त्व का? हा मंगळ दोष फक्त विवाहासाठीच पाहिला जातो. याच मंगळ दोषाला भौमदोष असेही म्हणतात. त्यासाठी प्रथम पत्रिकेतील मंगळ समजावून घेतला पाहिजे. मंगळ हा ग्रह पत्रिकेत ज्यावेळी प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम व द्वादश स्थानात असेल तेव्हा ती पत्रिका मंगळ दोषाची समजली जाते. हा मंगळ ग्रह दाहक, स्फोटक, तामसी, महत्वाकांक्षी आहेच. या मंगळामध्ये दुसऱ्यांवर वर्चस्व गाजविण्याची वृत्ती असते. तसेच त्याच्यात धुसमुसळेपणा, अविचारीपणा, उतावीळपणाही असतो. कामुकता आहे, ऊर्जावान आहे. हे सर्व गुण मांगलिक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळून येतातच. तशा समान आवडीच्या किंवा आक्रमक आवेग सोसू शकणारी व्यक्ती मंगळाचीच असते. म्हणून भौमदोष म्हणजेच मंगळदोष लग्न जमविताना पाहावा लागतो. तापटपणा सहन करता आला पाहिजे. समोरची व्यक्तीही तशीच असली पाहिजे. प्रत्येक स्थानातील मंगळ हा त्रासदायक नसतो. फक्त पाच स्थानांमधील मंगळच त्रासदायक मानला जातो. वय वर्षे 30 नंतर या व्यक्तींच्या स्वभावात समजूतदारपणा यायला सुरुवात होते. दोघा वधूवरांचा स्वभाव सारखाच असेल तर अधिकारही गाजवतील व एकमेकांना लगामही घालतील. सकाळी भांडतील व सायंकाळी एकत्र जेवायला बसतील. कारण यात स्वभाव जुळला की सर्व काही जुळतं, अलबेल राहतं, अडचण येत नाही. पण समजा एक मांगलिक व एक अमांगलिक असेल तर अमांगलिक असणारी व्यक्ती मंगळाच्या दाहकतेखाली दबून जाईल. मंगळाची दाहकता, आक्रमकपणा त्याला सहन होणार नाही. मग ह्या सर्व गोष्टींना वैतागून नाना प्रकारचे वाईट विचार अमांगलिक व्यक्तीच्या मनात यायला सुरुवात होईल व परिणामी क्वचितच आत्महत्यासारखे विचार, घटस्फोट असे परिणाम दिसायला सुरुवात होते. दोन जीवांचा संसार म्हणजे त्यात हळुवारपणा असावा लागतो. पण तो मांगलिक व्यक्तींमध्ये नसतो, कायम आक्रमक असतात. अशा व्यक्तींचा संसार सुखाचा होत नाही. म्हणून मंगळाला मंगळाचा जोडीदार असावा लागतो. मंगळ हा जोडीदाराला संरक्षण देणारा आहे. पण शांत स्वभावाच्या व्यक्तीला मांगलिक व्यक्ती सहन करणं दुरापास्त होऊन बसतं. त्यांच्याबरोबर संसार करणं कठीण होऊन जातं. त्यासाठी विवाह पत्रिका जुळविताना दोघा वधूवरांना मंगळ असेल, त्यांची ग्रहमैत्री असेल तर पत्रिका जुळवण्यास काहीही हरकत नाही. बहुतेक वेळा घटस्फोट, अपमृत्यू, वैवाहिक जीवनात सौख्य नसणे यासाठी फक्त मंगळच कारणीभूत असतो असे नाही, तर अन्य गोष्टीही असतात. त्यासाठी पत्रिका तपासणे फार गरजेचे असते. आता आपण या सर्व गोष्टींवर आपण काय काय उपाय करू शकतो ते पाहूया. वैवाहिक जोडीदार हा मंगळाचाच असावा. पत्रिकेत शुक्र ग्रह शुभ असावा किंवा बाकीच्या ग्रहांची स्थिती ठरवून निर्णय घ्यावा. विचारांना अध्यात्माची जोड द्यावी. कायम सामोपचाराचे धोरण असावे.
संयम ठेवावा, कारण संयम ठेवला तर केव्हाही फायदाच होतो, नुकसान अजिबात होत नाही। कुलदैवतांचे नियमितपणे पूजन करावे, श्री महागणपतीची उपासना करावी। मांगलिक व्यक्तीने शक्यतो लाल रंगाचा वापर करू नये। गणपती अथर्वशीर्ष नियमितपणे म्हणावे। अंगारखी व संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा। आई वडिलांचे व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत। आपण मंगळाला न घाबरता वधूवरांच्या कुंडल्या विवाह जुळविताना निष्णात ज्योतिषाकडून तपासून घ्याव्यात व योग्य तो सल्ला घ्यावा। तर अनेक विषयांवरील असे अनेक पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी भविष्यवेद ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे संबंधित व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचतील।